रायगड सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा ग्रामपंचायत हद्दीतील करचुंदे आदिवासी वाडीतील दोन मुलांच्या अंगावर महावितरणाची विद्युत तार पडून मृत्यू झाल्याची गंभीर घटना मंगळवारी सायंकाळी घडली. करचुंदे आदिवासी वाडीतील ही दोन मुले सायकलवरून जात असताना अचानकपणे त्यांच्या अंगावर विद्युत वाहिनी कोसळली. त्या विद्युत वाहिनीचा शॉक या मुलांना लागला. त्यात आदिवासी वाडीत राहणारे आर्यन रुपेश जाधव वैधा आणि रवी सीताराम वाघमारे वय 11 हे दोघे जण जागीच मृत्युमुखी पडले. या घटनेने तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त होत असून महावितरणाच्या या अंधाधुंद कारभाराबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. आजची ही घटना ही एकतर दुर्दैवाची बात आहे आणि मुलं जे नदीवरून घरी जाताना 11,000 केव्हीची जी लाईन त्यांच्यावर पडलेली आहे ह्याला जी एमएससीबी जबाबदार आहे आणि आदिवासीच्या वतीने एमएससीबीवर त्यांच्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल व्हावा ही संपूर्ण तालुक्याची मागणी आहे. मी तालुक्याचा जिल्ह्याचा नेता आदिवासी समाजाचा आहे आणि इथं अशा प्रत्येक घटना होतात. आदिवासींना 2-2 दिवस इथं बोर्डी ठेवायला लागते. त्याला एकतर डॉक्टर नसतो, त्याची अँब्युलन्स नसते आणि दुसरी गोष्ट एखादी बाई आली किंवा काय आली एखादा काय झाला तर इथं त्या ह्याला कर्मचारी आणि त्यांना सांगितलं जातं की तुम्ही आले पाहिजे घ्या. म्हणजे एवढं जवळजवळ हे एवढी वास्तू इमारत बांधलेली आहे ही लोकांसाठी सेवेसाठी ठेवलेली असते. त्या यामध्ये इथं व्यवस्थित ट्रीटमेंट होत नाही आणि अशी जी घटना ही आहे ही पुन्हा हवा नाही यासाठी याच्यावर उद्या आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार आहोत. महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे या दोन चिमुकल्यांना जीव गमवावा लागला आहे. सर्वस्वी महावितरण जबाबदार असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी यावेळी केली. 17,000 ते 17,000 लावतात हे लोक आणि ज्याच्यात काम असतो ना फक्त त्या कामावरचं काम करतात. म्हणजे असं कुणाकडे आदिवासी लाईन दिला ते ठिकाणला 10 दिवस लावतात त्यांना त्या लोकांना. तुम्ही आम्हाला ते सांगा होऊ शकतो पहिले विचारून काय किती जाणार त्यांना आणि या सगळ्या लोकांच्या समोर आम्हाला सांगा. वर्ष झाले त्या लाईनी आमच्या आम्ही तुम्हाला सांगा का आता समोर किती वेळा तक्रार केली जे मागणी मदत तुम्ही जाहीर करा तोपर्यंत मी बॉडीला हात लावून देणार नाही कुणाला. पहिलंच सांगते नरेश पाटला फोन करते सभापती नाही नरेश पाटलांना आंदोलन डॉक्टर पाठवतोय म्हणून सभापती आरोग्य सभापतींना मी आता फोन लावलाय. आरोग्य सभापती काय म्हणतो मला तुम्ही जाहीर करा डिक्लेअर आणि तुम्हाला वारंवार ऐका तुम्हाला वारंवार पत्रव्यवहार आम्ही केलता. तुम्हाला किती वेळा मी सांगितलं का कुठला तरी एखादा अपघात होईल आणि तसं घडलं का नाही घडलं मला सांगा. तुम्हाला तुम्ही सिरियस विषय घेत नाही कुठला प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला हलगर्जी पण विजयनगरला कालचे फुटेज मी पाठवले तारा लोंबकतात रस्त्याला तिथंही एखादा अपघात होईल एक दिवस. तुम्ही काय फक्त तुमच्या अधिकारी फक्त काय दारू आणि मटण खायला देत का फक्त पगार घ्यायला फक्त. या घटनेची माहिती मिळताच पाली पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली SS खेडेकर राम कांदे घटनास्थळी पोहोचले. घटनेचा पंचनामा होऊन पुढील तपास सुरू आहे. आज ही घटना झालेली आहे. MSCBचे अधिकारी पूर्ण जबाबदारी या घटनेला. आज 2 निष्पाप मुलांचा जीव गेलेला आहे. ही एवढी मोठी दुर्घटना असून सुद्धा ते तेवढा लोकांना कोऑपरेट करत नाही आहेत. आम्ही वेळोवेळी त्यांना जाऊन सांगून त्यांना लाईन खराब आहे ते वेळोवेळी आम्ही ग्रामपंचायतद्वारे पण त्यांना सांगितलेलं आहे तरी ही लोक लक्ष देत नाहीत आणि याचा परिणाम आज एवढा मोठा भोगायला लागला आहे. त्या गरीब मुलांना त्यांचं जीव गमवायला लागलेलं आहे. तर त्यांनी भरघोस म्हणजे त्यांना जी मदत आहे ती त्या गरीब मुलांना त्यांच्या आता घरच्यांना त्यांनी व्यवस्थित द्यावी नाहीतर आम्ही आंदोलन तीव्र करू. आज माझ्या करचुंडे आदिवासी वाडीवरती आज निष्पाप 2 मुलांचा मृत्यू झाला. MSCBचा गलथाना कारभार आज ज्या MSCBवरती आम्ही सातत्याने आमच्या जांभूळपाडा हद्दीतील लोकांनी अनेक वेळा पत्रव्यवहार केला पत्रव्यवहार करून सुद्धा ही लोक या ठिकाणी दखल घेत नाही. तुम्हाला सांगतो की फार्म हाऊसवाल्यांचं जे पार्टीवाले आज मुंबई पुणेवाल्यांचे फार्म हाऊस या ठिकाणी आहेत त्या फार्म हाऊसवाल्यांचे पैसे दारू मटना घेऊन ही लोक त्या ठिकाणी काम करत असतात. दुसरा विषय म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र आमचं जांभूळपाडा अनेक वेळा आम्ही आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या लोकांना
सातत्याने सांगितलं की इथं चांगला डॉक्टर पाहिजे, कर्मचारी सुद्धा इथं वेळेवर येत नाही. आज तुम्ही बघितलं असेल आम्ही ज्यावेळी डेड बॉडी या ठिकाणी घेऊन आल्याच्या नंतर इथल्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला उडवाउडवीची उत्तर दिली. जोपर्यंत आमच्या या मुलांचा जो हे झालंय भरपाई नुकसान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही या लोकांना इथली डेड बॉडीला हात लावून देणार नाही. आणि दुसरा विषय म्हणजे जर या लोकांचं जे मृत्यू झालाय उद्या आम्ही संपूर्ण रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी या मुंबई पुणे हायवेचं आम्ही केले करणार आहोत. आणि एवढं ज्या ठिकाणी कोकण लाईव्हसाठी प्रसाद अटक सुधागड.